कर्नाटक निवडणूक निर्णयावर सांगली महापालिकामध्ये सत्तेचं समीकरण बदलणार असल्याचं सध्या तरी चित्र आहे भाजप इच्छुक नगरसेवकांच्यात उत्साह दिसतोय तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात मात्र कमालीची अस्वस्थता पसरली आहे सांगली मिरज कोपवाड महापालिका रणधुमाळी उठल्याने प्रस्थापित नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार पक्षप्रवेशासाठी इच्छुक झाले आहेत प्रभागरचना झाली आरक्षण पडले त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आणि संघर्ष समितीमध्ये काही जागेंवर सेटलमेंट झालं तर भाजप पक्षात प्रस्थापित नगरसेवक आणि इच्छुकांची गर्दी झाली होती समीकरणे क्षणाक्षणाला बदलत जात आहेत प्रस्थापित नगरसेवक भाजप इच्छुकांनी भाजप पक्षप्रवेश जाहीर न करता बैठकीला उपस्थित असल्याचे फोटो दिलेत आणि कर्नाटक निवडणुकीचा निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं त्यावरून भाजपमध्ये प्रवेश करायचे की नाही हे ठरवलं कर्नाटक सत्ता कोणत्या पक्षाची येणार यावरून महापालिका निवडणूक समीकरण ठरणार आहे पक्ष प्रवेश करायचा की ज्या त्या पक्षात राहून निवडणूक लढवायची याबद्दल सर्वांचंच लक्ष आता कर्नाटक निवडणुकीकडे लागले आहे या महापालिका निवडणुकीबद्दल राजकीय विश्लेषक आल्हा काजी यांनी हे विशेष विश्लेषण केलं आहे